कळंबोली भागात राहणाऱ्या 10 वर्षीय मुलीला व तिच्या 2 भावांना चिकन खाण्यास देतो सांगून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. प्रकाश चंद्रभूषण बिसुकर्मा असं या नराधमाचं नाव असून कळंबोली पोलिसांनी त्याला बलात्कारासह पोक्सो कलमाखाली अटक केली आहे. या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेतील 10 वर्षीय पीडित मुलगी ही दोघा भावंडांसह कळंबोलीतील डीमार्ट समोर भरलेल्या मेळाव्यामध्ये फिरण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी चंद्रभूषणने पीडित मुलगी व तिच्या भावंडांना चिकन खाण्यास देण्याचं आमिष दाखवून रिक्षातून खारघरमध्ये नेलं. त्यानंतर त्याने तिन्ही मुलांना आपल्या कारमध्ये बसवून काही अंतरावर गेल्यावर दोन्ही भावांना कारमधून खाली उतरवून पीडित मुलीला आपल्यासोबत एका गॅरेजमध्ये नेलं. तेथे पीडित मुलीला मारहाण करून तिच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार करून पलायन केलं. पीडित मुलीच्या भावांनी घरच्यांना बहिणीला पळून नेल्याची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी कळंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली, तर दुसरीकडे पीडित मुलीने एका रिक्षा चालकाची मदत घेऊन खारघर पोलीस ठाणे गाठून त्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. खारघर पोलिसांनी कळंबोली पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कळंबोली पोलिसांनी खारघरमधील गॅरेजमध्ये जाऊन आरोपी चंद्रभूषण याची कार ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे. अत्यंत निंदनीय अशी घटना आहे. त्याच्यामध्ये कळंबोलीमध्ये एका ठिकाणी झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीमध्ये राहणारी ही मुलगी आणि त्याच्या शेजारी एक यात्रा लागली होती, मेळा असा. तर तिथं ती 2 मुलांच्यासोबत आपल्या यांच्यासोबत गेलेली असताना त्या ठिकाणी त्या मुलीला तिथल्या एका व्यक्तीने खायला काय देतो म्हणून घेऊन गेले रिक्षामधून. ते तिन्ही मुलांना घेऊन गेले. पुढे त्याने खारघरच्या हद्दीमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या रिक्षा बदलून एका गाडीमध्ये घेऊन गेले. नंतर गाडीमधून त्या 2 इतर मुलांना उतरवून त्या मुलीवरती त्यांनी अतिप्रसंग केलेला आहे. तर त्याच्या अनुषंगानं आपल्याला ज्यावेळेस माहिती मिळाली त्यावेळेस रात्रीच आपले कळंबोली पोलीस स्टेशननं त्याचं दखल घेऊन त्या ठिकाणी आपण टीम फॉर्म केल्या होत्या. सदर मुलीला आपण मेडिकलला पाठवून त्या ठिकाणी सदर आरोपीचा शोध घेतला असता रात्रीच आपल्याला साधारणतः 2 ते 3 तासामध्येच त्या आरोपीला आपण अरेस्ट केलेला आहे. आणि त्या आरोपीवरती आता निश्चितच ह्या व्यवस्थित सगळ्या इव्हिडन्सेस गोळा करून आणि त्याच्यामध्ये कठोरात कठोर कशी शिक्षा होईल अशा पद्धतीने तपास चालू आहे आणि सध्या तो आरोपी आपल्या कब्ज्यामध्ये आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.